शिक्षकांचे प्रचलित टप्पा वाढ करिता अन्नत्याग आंदोलनाची माहिती आमदार बांगर, आमदार मुटकुळे, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आणि शिक्षकांना प्रचलित धोरणाचा जो शासन निर्णय आहे याचा न्याय मिळवून देणार अशी माहिती सध्या शिक्षकांकडून समोर येत आहे. हिंगोली जिल्हा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक धरणे आंदोलन करत आहे, अन्नत्याग आंदोलन करत आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन महाराष्ट्रभर अंशतः अनुदानित शिक्षकांचे प्रचलित धोरणाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा याकरिता सुरू आहे. शिक्षण मंत्र्यांनी विधान भवनामध्ये या संदर्भात घोषणा देखील केलेली आहे, परंतु शिक्षक घोषणा नको तर प्रत्यक्षात निर्णय पाहिजे, कारण याआधी महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने 19 महिन्याचा पगार शिक्षकांना दिलेला नव्हता, कारण जे आधीचं सरकार होतं त्यांनी शासन निर्णय काढलेला होता आणि तो शासन निर्णय पुन्हा लागू होऊ झालेला नव्हता निवडणुका झाल्यानंतर. तर अशा पद्धतीचा जुना अनुभव असल्यामुळे शिक्षक प्रचलित धोरणाचा शासन निर्णयावरती ठाम आहे आणि या संदर्भातच एक माहिती हिंगोली जिल्ह्यातून समोर येत आहे. हिंगोली येथे सुरू असलेल्या शिक्षक संघाच्या शिक्षक समन्वय संघाच्या लाक्षणिक धरणे आंदोलनाच्या 6व्या दिवशी शनिवारी आमदार संतोष बांगर व आमदार तानाजी मुटकुळे यांनी भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शिक्षक वर्गाच्या मागण्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचून शिक्षक वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षक वर्गाचे शिष्टमंडळ त्यांची भेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्यासोबत घडून आणतो असे सांगितले. मागण्या मान्य नाही झाल्या तर 1 ऑगस्ट 2024 पासून आझाद मैदानावरती संपूर्ण राज्यासह हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक बांधव हे धरणे आणि आमरण उपोषण करणार आहे अशी देखील माहिती शिक्षकांकडून समोर येत आहे. त्यामुळे आता ज्या पद्धतीने आमदार बांगर आणि आमदार तानाजी मुटकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षकांची भेट हे आमदार करून देणार का, शिक्षकांचा प्रश्न सोडवणार का, शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार अनुदानाचे टप्पेचा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करून देण्याकरिता प्रयत्न करणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील याकडे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे.